नमस्कार, मी विजया। संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। घेऊयात राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा संवाद सुपरफास्ट। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला। पुण्याहून मुंबईच्या दिशेने सिमेंट बॅगा घेऊन जाणारा ट्रक हा आडोशी बोगदा पार करून जात होता, त्याच दरम्यान समोरील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक मुंबई लेनवरून पुणे लेनवर पलटी झाला। यावेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या 3 कार या ट्रक खाली चिरडल्या, त्यामधील 4 जणांचा जागीच तर 1 जणांचा उपचाराला घेऊन जात असताना मृत्यू झाला। मृतांमध्ये 3 महिला व 2 पुरुषांचा समावेश असून 2 जण गंभीर जखमी झालेत। नगर शहराचे राजकारण जिल्ह्यात नव्हे तर राज्यात गाजलंय, ते म्हणजे इथे राजकीय वादातून होणाऱ्या हत्या भांडण। यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो आणि याच कारणातून नगरचे आमदार संग्राम जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी नगरसेवक दिलीप सातपुते, सचिन जाधव या 6 जणांकडे असणारे पिस्टल, रिव्हॉल्व्हर ही शस्त्रे परवाने रद्द करून शस्त्रे काढून घ्यावीत असा प्रस्ताव पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे पाठवलाय। त्या 6 जणांविरुद्धचे गेल्या वर्षातील व जुन्या गुन्ह्यांची संख्याही देण्यात आली आहे। जाती अंताच्या चळवळीतील महत्त्वाचा भाग असणाऱ्या आणि ऑनर किलिंग सारख्या घटनांपासून अशा दाम्पत्यांच्या मुलांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने आंतरजातीय विवाह अंतर्गत शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत। आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला आता 2.5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। यापूर्वी ही रक्कम 50,000 रुपये होती, मात्र क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी ही घोषणा केली आहे। अहमदनगर शहरातील कोटला भागातील वंजार गल्ली येथील लहान मुलगा दुचाकीला आडवा गेल्याच्या वादातून 2 गट समोरासमोर येऊन भिडले। दोन्ही गट समोरासमोर आल्याने त्यांच्या तुफान हानामाऱ्या झाल्या। त्यातील काहींच्या हातात धारदार हत्यारे लाकडी दांडकी होती, त्यातून वंजार गल्लीतील 2 दुचाकी पेटून देण्यात आल्या। त्या दोन्ही गटातील 6 जण जखमी झाले। या घटनेनंतर वंजार गल्लीत काही काळ तणाव निर्माण झाला, मात्र वेळेतच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। संगमनेर तालुक्यातील बोटा शिवारात भाजीपाला वाहून नेणाऱ्या पिकअप व्हॅनचे स्टेअरिंग बिघड झाल्याने पिकअप रस्त्याच्या कडेला उलटून 9 मजूर जखमी झाले। शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला। जखमींवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आंबीदुमाला येथून भाजीपाला घेऊन ही पिकअप नाशिक पुणे महामार्गाने नारायणगावकडे जाताना हा अपघात घडलाय। नाशिकमधील सिडकोतील महाकाली चौकात शुक्रवारी सकाळी मोकाट गायींच्या हल्ल्यात 7 वर्षीय शाळकरी बालक गंभीर जखमी झाला। साईबाबा चौकात राहणाऱ्या शीतल पवार या मुलगा महेशला शाळेत सोडण्यासाठी जात असताना महाकाली चौकात 30 ते 35 मोकाट गायींनी ठिय्या दिला होता। त्याचवेळी काही गायींनी 7 वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला केला। महेशला शिंगावरून अनेकदा हवेत फेकून देत काही वेळात गायींनी रौद्र अवतार धारण केला। हे इतके अकस्मात घडले की आईच्या डोळ्यासमोरच चिमुरड्याला गायी हवेत फेकत होत्या। हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांनी आरडाओरड करत धाव घेतली आणि महेशचा जीव वाचवला। अहमदनगर शहरातील वंजारी गल्ली परिसरात 2,000 रुपयांच्या बनावटी नोटांचा कारभार चालू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी एका घरावर छापा टाकून तब्बल 40,000 रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या। तिथून प्रिंटर, संगणक, कागद इत्यादी साहित्यांसह 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। पुण्यातील हंडेवाडी रोड येथे राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिक बिनावत यांच्या मुलावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे। सय्यदनगर येथील कुख्यात गुन्हेगाराने हंडेवाडी रोड ते हडपसर असा दुचाकीवरून थरारक पाटला करत निलेश बिनावत यांच्यावर गोळीबार केला। या हल्ल्यात निलेशवर 4 गोळ्या झाडण्यात आल्या, मात्र निलेशने दाखवलेल्या चपळाईमुळे तो बचावला आणि त्याने आपली गाडी थेट हडपसर पोलीस ठाण्यात घातली। या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून निलेशवर गोळीबार करणाऱ्या गुंडाचे नाव टिपू पठाण असल्याचं समजतंय। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। पुणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी डिजिटल माध्यमात काम करण्याची सुवर्ण संधी। राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही या चॅनलसाठी पुणे जिल्ह्यात विभागनिहाय प्रतिनिधी नेमणे आहेत। पुणे शहर ब्युरो चीफ किमान 6 वर्षांचा अनुभव आवश्यक। जिल्हा प्रतिनिधी किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक। शहर प्रतिनिधी किमान 4 वर्षांचा अनुभव आवश्यक। शिरूर तालुक्यासाठी 1 प्रतिनिधी, जुन्नर, आंबेगाव, खेड या 3 तालुक्यांसाठी 1 प्रतिनिधी, मावळ, हवेली, मुळशी या तालुक्यांसाठी 1 प्रतिनिधी, वेल्हा, भोर, पुरंदर या 3 तालुक्यांसाठी 1 प्रतिनिधी, दौंड, बारामती, इंदापूर या 3 तालुक्यांसाठी 1 प्रतिनिधी। वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 3 ते 4 वर्षांचा अनुभव आवश्यक।
स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असल्यास प्राधान्य. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक व परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आजच आपला सविस्तर बायोडेटा संवादlifetv@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवावा. संवाद लाइव टीवी, आपला विश्वास, आपलं चॅनल.